तर मित्रांनो आज अंबाबाई देवी यात्रेनिमित्त भव्य दिव्यासह ओपन बैलगाडा शर्यतीचं मैदान सोराडी या ठिकाणी भरलं होतं तर या ठिकाणी अख्ख्या महाराष्ट्रातील सगळी टॉपची बैलं आलेली आहेत आणि या बैलांनी ज्या ज्या धुमाकूळ घातला आहे आणि सेमीफायनलसाठी पात्र झाला आहे ती बैलं मी, सा मी तुम्हाला सांगतोय मित्रांनो तर मित्रांनो सध्या जो अख्ख्या महाराष्ट्रात धुमाकूळ गाजवतोय तो, तो म्हणजेच की घोटचा सर्जा आणि बुलढाणा एक्सप्रेस फौजी ग्रुप यांची आण बाण शान बब्या बब्या आणि घोटचा सारजा जबरदस्त पाळा आहे आणि सेमी मित्रांनो पात्र झालाय याच्यानंतर रायफल शिरचवडीकरांची रायफल दोन्ही खांदी फिट तसंच बावधनकरांचा लाक्षा आत्ता ह्या वर्षामध्ये धुमाकूळ घालवणारा लक्षा आणि रायफल हा पण मित्रांनो सेमीफायनलसाठी पात्र आहे जबरदस्त गाडी पळती दोन्ही खांदी दोघं पण फिट अख्ख्या महाराष्ट्राला ज्यानं बैलगाडा शर्यतीचं वेड लावलं तो म्हणजेच की नवम हिंद केसरी बाकासूर आणि नितिनाबा शेवाळे यांची नवीन खरेदी झरे करांचा पाकऱ्या हा पण मित्रांनो सेमीफायनलसाठी गाडी ही पात्र झाली गाडी जबरदस्तच पाळली आहे इथंच कळणार की पुसेगावला कोण बाजी मारणार कारण का आता पुसेगाव हिंद केसरीचं मैदान जवळ आले आणि या मैदानात सगळी मोठी मोठी बैल आहेत तर कोणाचा कस किती आहे तो इथनंच आपल्याला कळणार आहे मित्रांनो याच्यानंतर मोठ्या मैदानाचा मोठा वास्ताच म्हणून ज्याला ओळखला जातो तो म्हणजेच की वाईकरांच्या अनबान छान रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि उरळीकरांचं पिष्टन हे पण सेमी फायनलसाठी सुट्टा निकाल घेऊन सेमी फायनलसाठी मित्रांनो पास झालेला आहे आणि ही गाडी पात्र झाली सेमीफायनलसाठी आता सगळ्या स्टॉपच्या गाड्या सेमी आणि फायनलमध्ये खूप म्हणजे खूपच रोम हर्षक लढाई आपल्याला पाहता येणार आहे मित्रांनो पिंटुशेट मोडक यांचं काळीज म्हणजेच की कॉकटेल आणि कॉकटेलबरोबर पाळलेला आहे अंबरनाथकरांचा पैलवान पैलवान आणि कॉकटेल ही पण गाडी जबरदस्त पाळलेली आहे आणि सेमीफायनलसाठी ही गाडी पात्र झालेली सातार शान बान शान म्हणून ज्याला ओळखलं जातं सातारचं हरिण ते म्हणजेच की अक्षय शेठ मोरे गोडवली यांचा बलमा आणि पक्षा ही पण गाडी सेमीफायनलसाठी मित्रांनो पात्र झालेली आहे चोराडी मैदानात पुसेगाव हिंद केसरी दोन हजार तेवीसचा मानकरी चटणी भाकरीचा किंग म्हणून ज्याला ओळखला जातो तो, तो म्हणजेच की घरनिकेकरांचा राजा आणि पंढरशेर फडके यांची नवीन खरेदी पक्षा दादा ही पण गाडी मित्रांनो चोराडी मैदानामध्ये फायनलसाठी पात्र झाली आहे मित्रांनो संग्राम उदयसिंह पाटील ओगलेवाडी करांचा तेजा आणि त्याच्या जोडीला त्यांचाच गारसा बैल सिकंदर पाळाय घरची गाडी पळाली आहे आणि ही पण गाडी मित्रांनो सेमीफायनलसाठी पात्र झाली आहे सगळी टॉपची म्हणजे टॉपची बैल आलेत आहेत त्यामुळं सेमीफायनल आणि फायनल फाइनला एकदम जबरदस्तच लढत होणार होणार तर मित्रांनो मानगरकरांचं वादळ आणि त्याच्याबरोबर पळालेलं आहे गजा फोर बाय फोर ही पण गाडी मित्रांनो जबरदस्त पळाली आहे आणि ह्या मैदानात सगळी टॉपची बैल आहेत म्हणून सेमीफायनल आणि फायनल एकदम खतरनाकच होणार आहे सगळी अपडेट तुम्हाला